नमस्कार जय शिवराय इतिहास मित्रांनो मी संतोष बाप्पू खोपडे व आपण पाहतात ऐतिहासिक मावळ प्रांत आपण कधी मांढरदेव येथे भोर मार्गे गेला आहात जर आपण या मार्गे गेला असाल तर घाट चढून खिंडीत आल्यावर आपल्याला एक जुनी वास्तू दिसते काय असावे असा विचार करत आपण पुढे निघून जातो हा आहे अन्नछत्रवाडा आणि ही खिंड आहे आंबाडखिंड मराठेशाहीतील मराठी शाहीतील सतराशे सात नंतरच्या काही काळी मावळ प्रांत हा सचिव घराण्याच्या ताब्यात आला वाई किंवा मांडरदेव बालेघर अथवा वेरुळी या ठिकाणाहून रोहिड मावळात म्हणजे आजच्या भोर भागात येण्यासाठी शिवपूर्वकाळापासून आंबांड खि खिंडीतून एक घोडेवाट होती अगदी आत्ताचा घाट होईपर्यंत लोक याच रस्त्याने मांडरदेव या ठिकाणी येत इसवी सन अठराशे एकाहत्तर ते अठराशे एकोणीसशे अठरा या कालखंडात सचिव शंकरराव हो, हे भोर संस्थांचा कारभार पाहत होते त्यांच्या आजी आज तानुभाई ताईसाहेब यांच्या मनात एक विचार आला मांढरदेव व त्याचा सर्व परिसर हा पाचगणी महाबळेश्वरप्रमाणे हिल स्टेशन म्हणून विकसित व्हावा परंतु पाण्याची या ठिकाणी असणारी कमतरता लक्षात आल्यामुळे अनेक तज्ज्ञांनी त्यांनी मांडलेला हा प्रस्ताव चुकीचा आहे असे सांगून हा प्रस्ताव पूर्ण होऊ शकला नाही तरीसुद्धा ताईसाहेबांच्या मनात असलेली इच्छा लक्षात घेऊन पंतसचिव यांनी मग या ठिकाणी एक विश्रांतीग्रह बांधले व आ या विश्रांतीग्रहात अन्नछत्र चालू केले या ठिकाणी हे अन्नछत्र वाडा बांधल्यानंतर या वाड्यामध्ये मारुती आणि गणपती त्याचप्रमाणे महादेवाच्या लिंगाचीही स्थापना करण्यात आली आणि या ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने डोंगरातून जे जिवंत जरे होते त्यातून खापरी पाईप टाकून हे पाणी या ठिकाणी आणून पाण्याच्या टाक्या बांधून त्यात सोडले व पाण्याची सोय केली त्याचप्रमाणे या ठिकाणी वृक्ष किंवा बागबगीचे फुलावण्याचं काम झालं व सावलीची सोय करण्यात आली जर आपण प्रवास करणाऱ्यांना रात्र झाली तरी भोजन आणि निवासाची सोय या ठिकाणी विनामूल्य होत असे या ठिकाणी झाडे असल्याने एक प्रकारचा गारवा निर्माण झाला होता भोर संस्थान स्वतंत्र भारतात विलीनी विलीन होईपर्यंत हे अन्नछत्र अविरत अखंड चालू होते येथून येणारे जाणारे वाटसरू हे अन्न व पाणी सेवन करून पुढे जात असत मागील पंधरा वीस वर्षापर्यंत हे चांगल्या स्थितीत होते परंतु आत्ता मात्र याची पडझड झाली आहे आपण आता पाहतात की हे तेच ठिकाण आहे ज्याने हजारो लोकांची भूक आणि तहान भागवले आहे परंतु आज याचे रूपांतर एखाद्या हिंदी चित्रपटातील भीतीदायक भूत बंगल्यापेक्षा कमी नाही या ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन झाले पाहिजे आणि ही वास्तू टिकली पाहिजे यासाठी अनेक इतिहासप्रेमी संघटना व तज्ज्ञ यांनी या वास्तूकडे लक्ष देऊन शासन पातळीवर प्रयत्न करावे ही विनंती आमचा हा व्हिडिओ आवडला असेल व आपण आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर करावा म्हणजे आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोचतील व व्हिडिओ शेअर करून ह्या अपरिचित ठिकाण सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करावेत पुन्हा भेटू एका नव्या ठिकाणासं व अपरिचित इतिहास असं तोपर्यंत